आता तिच्या दर वाढदिवसाला मी तिच्या पोटोला हार घालतो. आता तरी विश करा तिला. हॅपी बर्थडे. थँक्यू. सॉरी. हॅपी बर्थडे. इट्स ओके. थँक्यू. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हो, आद्या फॅशन वर्ल्ड मधून बोलतेय मी. मी डिलिव्हरी ट्रॅक करत होते, पोहोचली ना? ओके ओके. हा, पेमेंटचं काम होऊन जाईल, लवकरच होऊन जाईल. बरं, मला सांगा ना बाकीच्या ऑर्डरचं काय झालं, ती जरा प्लीज लवकर पाठवा. ओके ओके ओके. येस. विजय, जरा 2 मिनिटं केबिन मध्ये आण. आई, मी निघतो, मला ऑफिसला जायचं. बस रे. मी काय चावतो की काय तुला? जुन्या आठवणे सांगतो तुला. बस. आई. आद्या. त्याला जरा घाई होती, मग म्हंटल मी तरी भेटून येते. काही म्हणावं नाही, मुली मायाला होता. पोरं आपल्या हातावर पाणी पडलं की निघाले बाहेर फिरायला. वेणी माझा एक मित्र आहे, त्याला 2 मुली आहेत. अशीच माया करतात. मी काही म्हणा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण पोरांची जात एकदम स्वार्थी, अप्पलपोटी. हा बुके कोणी आणला? दादा, तू आणलास? अगं नाही नाही, पुरुषोत्तमनी आणलाय. हो. हा बोल अमूल्य. वहिनी, अगं विजय मला पेमेंट्स विषयी बोलत होता. हो, मी त्याला आरटीजीएस चे फॉर्म्स भरायला सांगितले, पण बाकी सगळी तयारी तू करून ठेव. ओके. आणि अमूल्य ऐक ना, मला आज ऑफिसला यायला थोडासा उशीर होईल, 1/2 तास वगैरे, तर आपण पेमेंट्स आजच करू. पण ओके. पण काय ग, काय झालं? म्हणजे सगळं ओके आहे ना? अगं हो, आईचा बर्थडे आहे आज. ओ वाव, मग काय, मग तर तू केक कटिंग करूनच येशील. बरं वहिनी, काकूंना माझ्याकडून शुभेच्छा दे. हो. म्हणजे नको नको देऊस, माझं नाव ऐकून मूड ऑफ होईल त्यांचा. एनिवेज, मला केकचा फोटो पाठव. अगं आईला केक आवडत नाही. केक नाही आवडत? मग काय आवडत? ए, शिरा. शिरा आवडतो काकूंना? हो खूप. वहिनी, मग एक काम कर ना, तू शिरा बनव आणि त्याची ना केकच्या आकाराची मूद पाड आणि ते कट करायला लाव काकूंना. इंटरेस्टिंग, ऍक्च्युली ग्रेट आयडिया आहे. थँक्यू अमूल्या. बरं मी चल आता ठेवते फोन, मी जाते. बाय. ओके ओके. अच्छा अमूल्या, ऐक ना, तुला बनवता येतो का शिरा? शिरा? हो हो. म्हणजे बघती, आरती ताई आणि आई इतका भारी नाही होत माझा, पण अण्णा म्हणतात की माझ्या हातचा पण चांगला होता. हा मग ऐक ना, तू मला सांगशील का रेसिपी? मी पटकन लिहून घेते. चालेल. ओके. दादा, पेन आणि पेपर लवकर. हा. अरे बापरे,
आमचे सर सुद्धा आहेत का तिकडे? हो. वहिनी त्यांना हॅलो सांग. हो दादा. अमूल्य हॅलो सांगते. ओके. तो ओके म्हणतोय ग. ओके बर. ओके तर ओके. अमूल्या सांग लगेच, लिहून घेते. बर मला सांग किती लोकांसाठी शिरा बनवायचा आहे? दादा एक 5-6 जणांसाठी. ठीक आहे, मी तुला सांगत जाते, तू तसं करत जा. बाकी असिस्टंट तर आहेस तुझ्याकडे? माझा असिस्टंट माझ्यापेक्षा अडाणी आहे माहितीये का. आणि आज तो शिरा बनवणार आहे आणि मी त्याला असिस्ट करणार आहे. बरं मी एक काम करते, मी तुला एक 2 मिनिटात व्हिडिओ कॉलच करते ना, मग आपण मस्त साखर संगीत शिरा बनवू. डन. ओके बाय. येस. साजूक तू तू पण लागत का? अद्याप बघ ना ग, मी मगाशी कुठेतरी बघितलं होत. मग आता काय कुठे फिरायला गेलं? बघतो. काय तू? ए तू, तू सापडलं सापडलं, तू सापडलं. अरे हळू हळू हळू. कोणी ऐकलं तर काय म्हणे? कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे का? केटरिंगचा बिझनेस आहे. झालं तर पुढे काय ते सांग. दूध आहे का बघ? हो आहे. अद्या फ्रीज मधून दूध घेऊन. जी सरकार. आणते घे. सगळंच जर आम्ही करतोय तर मग तू काय करणार? शिरा. काजू बदाम वेलची आहे का? हे बघ घेतलंय सगळं. आता सांग पुढे काय करायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिले एक पॅन घ्या आणि त्याच्यात रवा टाक. ओके. किती घ्यायचा रवा? अरे आपल्याला शिरा बनवायचा आहे, डोसा नाही. हे बघ हा फ्लॅट तवा आहे, आपल्याला खोलगट पॅन हवाय. कसं होईल रे, बेसिक मध्येच गोंधळ आहे. थांब मी आणते. ठीक आहे. करेक्ट वहिनी, तू असिस्टंट आहेस ना, तू आसपास जरा. बरं तो रवा निवडून घेतलाय ना? निवडून? हा म्हणजे साफ करून घेतलाय ना. हे साफच आहे. खडे बिडे नाहीयेत ना, बघून घे. एवढं बारीक कोण बघणार आहे? कोणाचा तरी अॅक्युरसी बद्दल मी ऐकलं होत. नाहीयेत खडे, बोल पुढे. नाहीयेत खडे, बोल पुढे. क्या बात आहे सर, तुम्ही तर कविता करताय. झालं, आता पुढे काय करायचं ते सांग. शिरा करा. सॉरी सॉरी सर. सॉरी, रवा घ्या, रवा रवा भाजायला घ्या. पुरे एवढं? सर अहो तुम्ही एवढा मोठा पॅन घेतलाय शिरा बनवायला आणि त्यात एवढासा रवा. पॅन सुद्धा असेल तो रवा बघून. सर असं मोकळ्या हाताने 6-8 वाटा टाका ना रवा. ते पण दे. पण काही बोला वहिनी, शेफ एकदम तत्पर आहे. म्हणजे बघ ना, मी असिस्टंटला काम सांगितलं पण नाही, पटकन त्याने करून टाक. हा असा बॉस आहे ना, असा बॉस सगळ्यांना. अमूल्या आता भरपूर लाड झाले ना शिऱ्याचे, मस्त. ए मला बघू दे ना. हा हे बघ, मस्त झालाय, कमाल. बाकी आता तुमचं नशीब. ए अमूल्या तू काही चुकीचं नाही सांगितलंस ना? सर विश्वास ठेवा, छान झाला असणार शिरा. आणि मुलाने वाढदिवसाला शिरा केला हे बघून तुमची आई खूप आनंदी होईल. थँक्यू अमूल्य, वेलकम.
वहिनी आता आहे ना हा शिरा एका प्लेट मध्ये काढ आणि छान असं मस्त केकच्या आकारामध्ये सजव. ठेव खाली. मस्त ना अमूल्य. बघ रेडी झाला केक. बरं चला तुम्ही एन्जॉय करा, मी ठेवते. हो थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. बाय सर. बाय. हे बघा आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. त्यांनी बनवलेल्या शिऱ्याच्या केकचा हा फोटो मस्त आहे ना. सॉलिड आहे. पण आपल्याला हा असा फोटोच बघावा लागणार आहे का? माझ्या नशिबात सगळं काही फोटोतच आहे वाटतं. इतके दिवस सरांसाठी मुलींचे फोटो बघतोय आणि आता शिऱ्याचा केकचाही फोटोच बघायला. विजय अहो वहिनी थोडा घेऊन येईल आपल्याला टेस्ट करायला. आणि समजा तिने नाही आणला ना तर तुमच्या वाढदिवसाला मी बनवेल. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. तुम्हाला येतो ना? आत्ताही माझ्याच रेसिपीने बनलाय शिऱ्याचा केक. काय सांगताय? म्हणजे तुम्हाला अमुक एक गोष्ट येत नाही किंवा तमुक एक गोष्ट येत नाही असं या जगात काहीच नाही. नाही विजय बस अति होतय कौतुक. अहो खरंच मला आधी वाटायचं की जे काही येते ना ते माझ्या आईलाच येते फक्त. पण जगातली सगळ्यात हुशार गोड आणि प्रेमळ व्यक्ती तीच आहे. पण अगदी बरोबर ह्या जगातली सगळ्यात सुंदर. लहानपणी हत्तीचं चित्र काढल्यावर हत्ती असं लिहायचो तसा फील येतोय. वा 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 दादा काय सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. एवढ्यातच वाढलाय बराच. विचार का विचार का रे दादा. चला बडबड झाली असेल तर केक कापूया. चलो लेट्स सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. अहो तुम्ही पण घ्या ना. नाही नाही तुमचा हा सगळा आनंद बघूनच माझं पोट भरलं. अरे काय आहे वाव. आवडली? हो खूप छान आहे. नमस्कार करतो. सुखीरा. आवडली ना साडी? खूप. मग आता आशीर्वाद दे की पुढच्या वाढदिवसाला जोड्या नाही म्हणून. बरं ठीक आहे. मस्करी वगैरे सगळं राहू दे बाजूला. पण हा केक ही साडी आणि हे सगळं सेलिब्रेशन हे सगळं अपूर्ण राहील जर का आपण ते कॅमेरामध्ये कॅप्चर केलं नाही तर. सो एक सेल्फी तो बनत आहे. ए हा चाल हळू रे. हो ये पटकन. तरी पण सेल्फी कोण काढणार आहे? तू काढ. मी नाही दादा तू. मी नाही तिथून काढ ना तू. एक 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 मिनिट मी काढतो तुमचा फोटो. काका हॅलो. काय करतेस आज? अभ्यास. सुट्ट्या संपणार आहेत ना आता. कॉलेज सुरू. म्हटलं जरा नोट्स काढून ठेवू
तू काय करतोस? मी अभ्यास केलाच नाही कधी आणि आता बसलोय निवांत. आमच्या अभ्यासक्रमात ना फक्त एकच धड आहे, त्याचं नाव आरती. मी रोज तोच वाचतो. हे मला काय वाटत, प्रत्यक्ष भेटून अभ्यास जास्त छान होईल नाही का? रोज रोज कशाला भेटायचं? रोज कुठे भेटतो आपण. हो का? मला सांग असे किती दिवस झालेत आपण न भेटून. अगं किती तास झाले असं का नाही विचारत. मला तर वाटतं दिवसात ना ऍटलीस्ट दोनदा भेटलं पाहिजे आपण. काही गरज नाही आहे. का? काय काम आहे? अगं काही काम नसताना भेटणं जास्त चांगलं. त्या कामाभिमानमुळे ना प्रेमात व्यत्यय येतो माहितीये का. तुझी फिलॉसॉफी ना तुझ्याकडेच ठेव. हे बघ विक्रांत, चांगलं नाही वाटत रे असं सारखं सारखं भेटणं. हे बघ चांगलं वाईट मला काही माहिती नाही. तू ये, मी वाट बघतोय. बर ठीक आहे, बाय बाय. आणि तुम्ही हा बिझनेस सांभाळा आणि मी काय करतो, बर्डीवर मिठाईचं दुकान उघडतो आणि तिथे जिलब्या तळताना वेदांत वानखडे अशी जाहिरात टाकतो. पण सर तुम्ही त्याच्यातही सक्सेसफुल व्हाल आणि जर तुम्हाला कुठल्या कस्टमरचा राग आला ना तर त्याला बसून सगळ्या जिलब्या खायला लावा. झालं तुमचं. ए पण खरंच हा ही आयडिया आवडलीये मला. तू पण सिरियसली घे हा दादा, म्हणजे खरंच तू सगळे गोडाचे पदार्थ शिकून घे. म्हणजे आता कसं, उद्या तुझी बायको आली ती तुझ्यावर रागवली कि मग तिचा मूड असा थोडा गोड करायला तू तिला असे नवीन नवीन गोडाचे पदार्थ खाऊ घालशील ना. झालं तुमचं सुरू. सगळं फिरून माझ्या लग्नावरच येतं. ऑफकोर्स हॉट टॉपिक आहे हा, हो ना, एकदम ट्रेंडिंग टॉपिक. मी आत्ता सांगू तुला किती रिस्पॉन्स आले तुझ्या प्रोफाईलवर ते. हो सांग ना दादा. अरे पूर आलाय पूर, एवढे रिस्पॉन्सेस आहेत माहितीये. मला तर वाटत ना त्या मॅट्रिमोनीची साईट आता क्रॅशच होणार लवकर. आद्या तुम्ही इथे काम करायला येता का माझं लग्न लावायला? लग्न लावायला. हे बघ तुमचं झालं असेल ना तर निघा दार तिकडे. तुम्ही स्वतः जाल का मी येऊ सोडायला? जाऊया का? हा चल जाऊयात. ठीक आहे जातो आम्ही. पण तू ही गोष्ट सिरियसली घे, कारण तुम्हाला एक मुलगी आवडत नाही तर अनेक वचनी मुली काय आवडतील. पण सर आमची अडचण झाली आहे ना, म्हणजे माझं ऑफिस ना तुमच्या या केबिन पेक्षा थोडं मोठं असेल ना, पण त्याच्या बाहेर रांग लागली हो मुलींची. आजूबाजूचे लोक कंप्लेन करायला लागले आहेत, अशी रांग लागते जसं काय ऑफिसवर मोर्चाच येतो की काय. सर तुम्ही ना एक दिवस बघून घ्या ना, म्हणजे सगळे म्हणतायत एकदा बघून रिजेक्ट करा चालेल आम्हाला, पण आम्ही परत सुद्धा येणार नाही. पण एकदा बघा सर, तुम्ही एकदा बघा. हा सर आता ह्याच्यात मी काय करू तुम्ही सांगा ना. एक तर तुमचा तो 36 गुणी अवॉर्ड शो तो केवढा हिट झाला सर. हा मुली वेड्या झाल्यात, धमक्या काय द्यायला लागल्यात. आता एखादीच काही बरं वाईट झालं तर आपण काय करणार. सर तुमचा एक दिवस द्या ना, म्हणजे एका दिवसात एवढ्या मुली बघणं शक्य होणार नाही. आपण एक काम करूया, आपण एक ना टीम करूया. हा म्हणजे पोस्टात जसं सॉर्टिंग करतात ना तशा तुम्ही सिलेक्टेड मुली बघा, कसं वाटतंय. काय रे विजय? भाऊ आद्या मॅडम काय सांगू, ते लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट वाल्या बाई आल्या आहेत, ऐकतच नाहीये. त्या जर नाही गेल्या ना तर मी गेले जमाय बघा. सर म्हणतायत की तिला बाहेर काढा आधी, आता सगळ्या मुलींची माझं लग्न लावून देतील. बरं एक काम कर, त्यांना माझ्याकडे दे पाठव. हा हा ठीक आहे. बहिणी खूप उत्सुकत आहे. सरांना त्रास देणारी ही बाई नेमकी कोण आहे ना हे मला बघायचंच. बघूया. मॅडम मॅडम नमस्कार, मी शांती प्रिया. हॅलो 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 हॅलो. खरं तर मला शांती प्रिय आहे, पण तुमच्या साहेबांना मी कसं शांत करू मला कळत नाही. ते साहेब म्हणजे ऍक्च्युली माझा मोठा भाऊ.
अय्या हो तुझे मोठे भाऊ आहे हो मग तर मला बसायलाच हवं बरं मग मला सांग कुठपर्यंत आलाय माझ्या भावाच्या लग्नाचं गळ्यापर्यंत सगळ्या मुली माझा गळा दाबून मला मारून टाकतील हो काय तरीच काय हसू नका गंभीर प्रश्न आहे हा उद्या अख्खा नागपूर बंद होईल तुमच्या भावामुळे ऍक्च्युली त्याची प्रोफाईल मीच अपलोड केली होती वेबसाईट हा आणि आमच्या डोक्याचा ताप वाढवलात नाही मान्य आहे त्यांच्या प्रोफाईलमुळे आमची वेबसाईट नंबर 1 वर येणार आहे का नाही तुमचे दादा लग्न करत असतील मॅडम मी ना असे लग्न न करणारे बरेच बघितलेत 40 नंतर ना वेड्यासारखे वागतात मग सगळं कसं असं वेळेत व्हायला पाहिजे धरमपेठेत असतात ना संध्याकाळी फिरताना दिसतात बघता क्षणी तुम्ही सांगू शकतात याच नाही झालंय पण तुम्ही तर बहीण आहात ना तुम्ही प्रोफाईल बघूच शकता हा काय 4 तास लागतील नाही तर मीच घरी येते तुम्ही ना प्रोफाईल्स बघा आणि मुलगी सिलेक्ट करून टाका बऱ्याच मुलींच्या आई वडिलांनी प्रस्ताव ठेवलाय एक फार्म हाऊस बुक करून टाकू आणि तिथे सकाळ दुपार संध्याकाळ बघण्याचा कार्यक्रम ठेवू सॉलिड डिमांड आहे हो ते सगळं माहितीये मला तुमचा भाऊ असा कसा हो कसा आता जसा आहे तसा कसा असाच येतो मग कठीण आहे ठीक आहे मी बोलते त्याच्याशी विचारते त्याला बघूयात आपण काय होतं तुम्ही नक्की विचारणार ना हो हा मम्मी यू हो प्लीज कधीतरी विचारलंयस तो परवानगी घेऊन येतो तू का वाहवत जातेस आरती अगं तू पुन्हा पुन्हा त्याला भेटशील रस्त्यात 10-10 लोक बघणार आहेत चर्चा करणार आहेत त्याला कोणीच बोलणार नाही आहेत कारण ती मोठी माणसं आहेत तुला दोषी ठरवणार आहे तुझं नाव खराब होणार आहे आणि उद्याचा त्यांनी निर्णय बदललास तर त्याच्या आईने नवीन फरमान काढला नाही हो द्यायचं हे लग्न मग मला चालणार नाहीये या घरात तुम्हाला स्वातंत्र्य दिलाय पण काही नियम आहेत ते पाळावेच लागतील यापुढे त्याला भेटायला कुठेही जायचं नाहीये मला याच्यावर चर्चा नकोय ही असली थेरम मला चालणार नाहीये यापुढे त्याला भेटायला कुठेही जायचं नाहीये ही असली थेरम मला चालणार नाहीये आई तुझा फोन ते विक्रांतचे खूप मेसेजेस येत आहेत तुला मी सतत सांगत असते त्याला की आपण सारखं सारखं नको भेटूयात पण ऐकतच नाही ग तो खूप फोर्स करतो आजच बघ ना मी त्याला सांगितलं की नको हात धरू कोणीतरी बघेल आणि ऐकलंच नाही त्याने माझं अगं त्याला नाही त्रास होणार या गोष्टीचा आणि मुळात त्याला ही गोष्ट कळणारच नाही किती बोलली ग मला आई इतकी चुकीची वागले का मी हे बघ ताई काय चूक आहे काय बरोबर आहे हे मला नाही माहिती पण तू मला सांग आईचं काळजी करणं साहजिक नाहीये का आणि तसं पाहिलं तर आई आणि अण्णा आपल्यावर कुठलंच बंधन नाही घालत ग म्हणजे मीच चुकीचं वागले असं कोणतं बंधन जुगारलं ग मी अग ताई मी तसं म्हणत नाहीये फोन का नाही उचललास ग आणि पोचलीस का घरी आणि साडी आवडली का सगळ्यांना विक्रांत मी अमूल्या बोलते अरे अमूल्या बोला बोला काय मग
कुठवर आली माझ्या दादाच्या लग्नाची गाडी? खरा लवकर आता काय तुम्ही लोक पण ना, पटापट अक्षता टाका दादाच्या डोक्यावर. आणि तुमच्या ताई साहेब कुठे बिझी आहेत एवढ्या? हा नवीन साडी नेसून बघतायत काय? नाही नाही तुम्हाला फोन उचलायला लागला ना म्हणून विचारलं मी. ऐक ना, आपण जरा नॉर्मल बोलूयात. नाही म्हणजे तुझा हा जो काही ओसांडून वाहणारा उत्साह आहे ना, तो जरा कमी करशील? काय झालं? झालं खूप काही आहे, पण तुला थोडक्यात सांगते. म्हणजे आईने ताईला सांगितलंय की ह्या पुढे तिने तुला भेटायचं नाही. पण का, असं काय केलं मी? असं काय केलं म्हणजे? तू ताईला भेटलास, तिला गिफ्ट दिलंस, तिचा हात हातात घेतलास, आणि हे सगळं ना आईने बघितलं. हे बघ, ती खूप चिडली आहे आणि आता तिने ताईला सांगितलंय की तुला भेटायचं नाही. असं कसं? आणि त्यात काय एवढं? नाही ते नाही कळणार तुला. विक्रांत, अरे ताई तुला सांगत होती ना की हात हातात घेऊ नकोस, तरी पण का नाही ऐकलंस तू तिचं? आणि आता आईने हा निर्णय का घेतलाय ते पण तुला समजून घ्यायचं नाहीये. हे बघ, आणि आता आईने हा जो निर्णय घेतलाय तो आम्ही बदलू शकत नाही, त्यामुळे विक्रांत प्लीज तू आता ताईला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि आणखी एक गोष्ट, असा कुठलाही वेडेपणा करू नकोस जेणेकरून ताईला त्रास होईल. प्लीज मला एक सांग, तिचं माझ्यावर प्रेम आहे ना? विक्रांत, अरे तुला कळतंय का मी काय बोलतीये? का मी जे बोलतीये ते तुला ऐकूच येत नाही? मला काय वाटतंय, मी जे काही बोलतीये ना ते तुला समजून घेण्याची इच्छाच नाही. हे बघ, तू हुशार आहेस त्यामुळे मी जेवढं सांगते ना तेवढंच कर. ताई हे बघ शांत हो, मी बोलले विक्रांत. हे बघ प्लीज विक्रांतला एकदा समजून. मला विक्रांतने सांगितलं, लहानची गोष्ट आहे, एवढं टेन्शन घेणार का काही नाही. लहानची गोष्ट वेदांत, मुलासाठी ही गोष्ट लहानशी असेल पण एका मुलीसाठी ही गोष्ट लहानशी नाही असू शकत. मुलीचा कधी विचार करणार आहात तुम्ही लोक? आम्ही लोक म्हणजे? म्हणजे तू, तुझा भाऊ, तुझी फॅमिली, सगळेच. हे बघ वेदांत, तुम्हा श्रीमंतांना ह्या गोष्टीचा फरक नसेल पण एकदा ना आमच्या दृष्टीने विचार करून बघ. जे काही घडलं ते योग्य नव्हतं. अमूल्य, श्रीमंती आणि गरीबी कुठून आली? अरे येणारच. विक्रांतला ह्या गोष्टीचा काही फरक पडणार आहे का? तू किती झालं काही झालं तरी हवं तेव्हा ताईला भेटायला बोलवणार, तिला गिफ्ट देणार, आणि ते हातात हात घेणं ते पण चुकीचं आहे ना. म्हणून मग आईला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि तिने अट घातली. पण यात मी काय करू शकतो? हे बघ, विक्रांत प्रेमात वेळ आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. तू आरतीमध्ये इतका गुंतलाय की. अरे मान्य आहे वेदांत, आणि ही गोष्ट आम्ही सुद्धा ऍक्सेप्ट केली आहे. जो काही प्रॉब्लेम आहे तो आमचा नाहीये, तो तुझ्या घरच्यांकडून प्रॉब्लेम. अट तुझ्या आईने घातली आहे वेदांत, आम्ही घातलेली नाहीये. त्यामुळे हे बघ, तू प्लीज विक्रांतला समजावून सांग, जर हे लग्न होणार नसेल तर मग ताईचा नाद सोड. मला कळत नाहीये एवढ्याशा गोष्टीचा तुम्ही इश्यू का करताय? हातात हात घेणं काही गुन्हा आहे का? अमूल्या, तू नाही का माझ्या हातात हात घेऊन बोललीस की तू माझी गर्लफ्रेंड आहेस? अरे पण वेदांत, ती गोष्ट वेगळी होती. आपण एका इव्हेंट मध्ये गेलो होतो आणि तिथे ते आपल्याला नाटक करावं लागलं होतं. तेव्हा तुलाही माहिती होतं की माझ्या मनात काही नाही आणि मला पण माहिती होतं की तुझ्या मनात काही नाहीये. पण हे बघ, विक्रांत जे काही करतोय ते नाटक नाहीये आणि म्हणून माझ्या आईला ते नाही आवडलं. ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत त्या बाबतीत माझ्या आईचं काहीही म्हणणं नाहीये. पण विक्रांतच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते अति होतंय वेदांत. एकतर हे सगळे प्रॉब्लेम्स आहे ना, तुझ्या आईने जी अट घातली ना त्यामुळे होतात, आणि मुळात ती अटच चुकीची.
पण तरी सुद्धा आम्ही ती अट मान्य केली ना, आम्ही समजून घेतोय ना. पण अरे आम्ही किती समजून घ्यायचं वेदांत, एकतर तू लग्न करायला तयार नाहीस आणि त्यामुळे मग त्यांचा पण. पण माझ्या लग्नाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्रेम तो करतो, मग लग्न मी का करू? हे जाऊन ना तुझ्या आईला विचार. प्रेम विक्रांत करतोय तर मग तुझ्या लग्नाची अट का? ते काही लहान मुलं नाही आहेत की त्यांच्यावर लक्ष ठेवायला. आणि विक्रांत भेटायला बोलवतो ना, मग तू आरतीला सांग नको जाऊ, संपला विषय. म्हणजे तू तुझ्या भावाला समजवणार नाहीस? अमूल्या तुला माहितीये ना विक्रांत कसा आहे, त्याला दिवस रात्र फक्त आरती दिसते. त्यात मी काय करू? त्याच्या स्वप्नात शिरून आरतीला बाहेर काढू का? काहीतरी चपलं. मग तू लग्न कर ना, त्यांचा रस्ता मोकळा कर, म्हणजे त्यांचं लग्न होईल. अरे मी कशाला लग्न करू? मग तू तुझ्या आईला अट बदलायचा. तू तुझ्या आईला सांग. हे बघ, माझ्या आईची यात काही एक चूक नाही. माझ्या आईची पण यात काही चूक नाहीये. मग कुणाची चूक आहे? ताईची चूक आहे. मला काय माहित कोणाची चूक आहे. हे लोक प्रेम करतातच कशाला? उगाच दुसऱ्याच्या डोक्याला का? मी ना मी विक्रांतला सांगतो की तू आरतीला विसर आणि तू विक्रांतला विसर. म्हणजे तू तुझ्या बहिणीला सांग विक्रांतला विसर. आणि मी आईला पण सांग या घरात 2 वर्ष लग्नावर बंदी घाल, म्हणजे हा विषय तरी थांबेल. तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. माझा पण वेळ वाया गेला. आणि ही प्रेम डिस्कस करण्याची जागा नाही, हे माझं ऑफिस. पर्सनल प्रॉब्लेम्स ऑफिस आर नंतर. मला वेळ नाहीये नंतर भेटायला. खूप खूप आभारी आपण वेळ दिलात. विक्रांत, लक्ष कुठे आहे तुझं? जेवतोय की? काय जेवतोयस हे तरी कळतय का? नूतन, कसं लागणार त्याचं लक्ष? त्याला जे हवंय ते तुला माहितीये ना. काय हवंय? काही गोड हवंय का वेदांत? तुला काही गोड हवंय का? तर निर्मला. आई, मला काही नको. सगळं समजून उमजून अशी कशी काय वागू शकतेस तू? हा नूतन, त्याला आरती हवीये आणि म्हणून त्याचं लक्ष लागत नाहीये. हे बघ, मला असं वाटतं ना की आपण ह्या दोघांचा साखरपुडा उरकून टाकूया. हो काहीच प्रॉब्लेम नाही, करूया साखरपुडा. पण त्याआधी मोठ्या भावाचा साखरपुडा. आई, मला नाही करायचं लग्न, माझा विषय नका आणू मध्ये. तू जरा 2 मिनिटं गप्प बसशील? मी बोलतेय ना तिच्याशी. तू तुझा एका सोडणार नाहीस, हो ना? ठीक आहे, आपण यांचा साखरपुडा उरकून घेऊया. आजी, पण तू गप्प बस ना, मी बोलतेय ना तिच्याशी जरा. हे बघ नूतन, अगं ती मुलगी खरंच खूप चांगली आहे, संस्कारी आहे. खरं सांगू का, आद्याच्या लग्नातच ती मला आवडली होती. आणि तुझाही मान ठेवेल, आपल्या घराण्याला साजेशी मुलगी आहे ती. हो काहीच हरकत नाही, पण तुम्हाला माझी अट माहिती आहे ना? माहिती आहे ना? मग ठीक आहे, आपण वेदांसाठी सुद्धा मुली शोधूया. थांबशील जरा? ठीक आहे, करूया साखरपुडा. एक मिनिट, पण त्याआधी तिची पत्रिका मागवून घे. लगेच मागवतो. ए काय लगेच मागवतो? आला मोठा पत्रिका मागवणारा. मुकट आणि जीव. आणि नूतन, मला पटलं तुझं. आधी पत्रिका तर मागूया, किती गुण जुळतायत हे बघूया. हा आणि विक्रांत, बहिणीकडे हक्काने जाऊ शकत नाही, पण इथे मात्र नक्कीच येऊ शकते. आणि आजकाल ना सुमनकडे जावंसच वाटत नाही हो. नाही म्हणजे तिच्या दोन्ही मुली, बाप रे, त्यांचे एक एक उपद्व्याप बघितले ना की धक्काच बसतो. आता ते टीव्हीचं प्रकरण, अहो न्यूज बघायला आम्ही सगळेच जण बसलो होतो.
आणि बघतो तर काय समोर अमूल्य काय लाज लज्जा आहे की नाही पोरीला. कसं आहे ना, जशी आई तशा मुली. आई जितकं शिकवते ना म्हणूनच तर मुली इतक्या पुढे जात आहेत. अहो माझ्या घरी सुद्धा तरुण मुलगी आहेच ना, पण माझ्या आद्यानी असा काही थिल्लरपणा केला असता ना तर मी मुळीच खपवून घेतला नसता. नाही खरंय तुमचं, अख्ख्या नागपुरात चर्चा रंगली पण सुमनचा मला एकही फोन नाही. मुली तर कधीच करत नाही पण बहीण म्हणून एक फोन तो पण नाही. अहो कोणत्या तोंडाने सांगणार आहेत त्या तुम्हाला. अहो आई शिकवते ना सगळं त्यांना. आद्याच्या लग्नात बघितलंय कशी स्वतःच्या मुलींना सगळ्या ठिकाणी पुढे पुढे पाठवत होती ते. नाही आधी माझा विश्वास बसत नव्हता पण आता बसायला लागलाय. सारिका मला कधीपासून सांगत होती मीच तिला गप्प करायचं, पण खर तर सारिकालाच दोघी मुली बरोबर कळल्या होत्या. मी आरतीची पत्रिका मागवून घेतली.